भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने 26 जून रोजी विकास प्रबोधन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त रविवार दिनांक 26 जून 2016 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मैदानावर सर्वंकष समाज विकास प्रबोधन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी समजल्या जाणाऱ्या औरंगाबादच्या नागसेनवन परिसरात या अभियानाचा पहिला टप्पा होत आहे. जळगावच्या समता विद्यार्थी प्रबोधन संमेलनात विद्यार्थी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला यांच्या सर्वंकष कल्याणाच्या विचाराने विविध ठराव मंजूर झाले होते. या ठरावांचा पाठपुरावा आणि अंमलबजावणीबाबत औरंगाबादच्या सर्वंकष समाज विकास प्रबोधन अभियानात 26 जून रोजी दिवसभर चर्चा होणार आहे. 26 जून रोजी सकाळी 9 ते 10 या वेळात कार्यक्रमास येणाऱ्यांची निःशुल्क नोंदणी केली जाणार आहे. सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रानंतर संयोजक 4 विद्यापीठांच्या कुलगुरूंचे मनोगत आणि महाराष्ट्रातील निवडक विद्यार्थी प्रतिनिधी या ठरावाच्या अनुषंगाने आपली मते मांडणार आहेत अशी माहिती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मराठवाड्यामध्ये ही कॉलेज जी आहे सर्वात पहिले जी महाविद्या क्षेत्राकडून शिक्षण संस्था जी पीपल एज्युकेशन सोसायटीने स्थापन केलेली आहे ते औरंगाबादला ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे. जशी नागपूरला दीक्षाभूमी ही मानल्या जाते, मुंबईला चैत्यभूमी मानल्या जाते, तसं औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेजमध्ये घेण्यात यावं असं आम्ही नागपूरमध्ये ठरवण्यात आलं होतं. आणि हा पहिला टप्पा आहे आमचा.